4.6 तोळे सोने व 2 महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास मुंबई नाका पोलिसांनी बेड्या ठोक्यात. मुंबई नाका गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 18/12/2022 रोजी सकाळी फिर्यादी श्रीमती हर्षदा नितीन गवांडे राहणार खंडेराव नगर पाथर्डी फाटा नाशिक हे कुटुंबासह पुण्याहून बसने नाशिक येथे द्वारका येथे आले असता सकाळी 6 वाजेच्या सुमारास द्वारका येथून त्यांची एक तपकिरी रंगाची पर्स मध्ये त्यामध्ये 4.5 तोळ्याची सोन्याची पोत किंमत अंदाजे 1,20,000 रुपये 5,000 रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा F12 मोबाईल 7,000 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी मोबाईल SBI बँकेचे डेबिट व क्रेडिट कार्ड ऍक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड इंडसइंड बँकेचे RBL बँकेचे क्रेडिट कार्ड असा एकूण 1,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी हा गुन्हा केल्यापासून फरार झालेला होता. त्याचा नाशिक शहर पोलीस शोध घेत होते. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर बालम शेख व पोलीस अंमलदार गणेश सोपान बोरणारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत सदर संशयित आरोपीबद्दल माहिती मिळवली असता सदर संशयित हा सिंहस्थ नगर सिडको नाशिक येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन 15/8/2023 रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाने सिडको नाशिक येथे जाऊन सदर संशयित नामे रतिलाल पंडित याळसे वय 33 वर्षे राहणार सिंहस्थ नगर सिडको नाशिक यास ताब्यात घेऊन त्याचा नमूद गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्यात 15/8/2023 रोजी अटक करण्यात आली असून सदर आरोपीकडून 16/8/2023 रोजीच्या निवेदन पंचनाम्यान्वये गुन्ह्यातील चोरीस गेलेले 1,20,000 रुपये किमतीची 4 पुरा सोन्याची पोत किंमत अंदाजे 5,000 रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा F12 मोबाईल 7,000 रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी M30S मोबाईल एक तपकिरी रंगाची पर्स असा एकूण 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक RV सोनार हे करत आहेत. याबाबत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी अधिक माहिती दिली. प्रतिबंध तसंच गुन्हे प्रकटीकरण करणे याबाबत माननीय पोलीस आयुक्त अशोक अंकुश शिंदे साहेब तसेच माननीय पोलीस उपायुक्त किरण चव्हाण साहेब तसेच ACP सरकारवाडा डिव्हिजन माननीय सिद्धेश्वर धुमाळ साहेब यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने 17/12/22 रोजी द्वारका चौक येथे एका गवंदे नावाच्या फिर्यादी यांची पर्स चोरीला गेलेली होती. सदर घटनेच्या अनुषंगाने मुंबई नाका येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स्टाफने संशयित आरोपी नामे याळसे यास राहणार पाथर्डी सिडको यास अटक करून त्याच्याकडून 4.5 तोळ्याची सोन्याची पोत तसेच 2 सॅमसंग कंपनीचे मोबाईल असा एकूण 1,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदर गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे व आरोपीस अटक केलेली आहे. तशी पार्श्वभूमी नाही आहे, परंतु त्यांनी हा अजून त्याच्यामध्ये पुढील तपास करीत आहोत. अटक केलेले अजून काही गुन्हे त्यांनी केलेले आहेत किंवा कसे याबाबत तपास करत आहोत. गुन्हे प्रकटीकरण पथक नियमित आपल्याला माहित आहे सतत जे दाखल झालेले गुन्ह्याचा पाठपुरावा करत असतात. त्याच अनुषंगाने गोपनीय बातमीदार व काही तांत्रिक अनालिसिसच्या आधारे सदर गुन्ह्याचा तपास घेण्यात आलेला आहे व सर्वात महत्वाची बाब म्हणजे गुन्ह्यातील मुद्देमाल जो सोन्याची पोत आहे तशी हस्तगत करण्यात या पथकाला यश आलेलं आहे. त्याच्याबाबत तपास करीत आहोत. त्याच गुन्ह्यातील 2 मोबाईल तर आता हस्तगत झालेले आहेत. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री अंकुश शिंदे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर श्री किरणकुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री सिद्धेश्वर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली व मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री युवराज पत्की सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मंसुरी यांचे देखरेखीखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस शिपाई समीर शेख पोलीस शिपाई गणेश बोरणारे पोलीस शिपाई नवनाथ उगले सर्व नेमणूक मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या पथकाने केली आहे. यंसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.